शेतकरी बंधूंनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र. तर मंडळी आपण आहे गोट्यामध्ये मुरा मशीद. तर आपण हा गोटा पूर्णपणे बघूया कशा प्रकारे त्यांनी केलेला आहे डेव्हलप. तर इकडे बघा, इथं ते मुरगास त्यांनी केलेला आहे. मुरगासा ज्या बॅगात ठेवलेल्या आहेत. तर आता आपण आतमध्ये येतोय. तर तुम्ही इथं कुट्टी मशीन आहे, तुम्ही बघू शकता. तर चारा जो आहे ते कुट्टी पद्धतीने दिला जातो. इकडे चारा बघा, चाऱ्यामध्ये आपण बघूया काय दिला जातो. इथं चारा जो आहे वाळा आणि वाला, हे बघा, वाळा आणि वाला मिक्स चारा दिला जातो, जेणेकरून ते रवंत करण्यासाठी मशीनना एक पुरेपूर चारा त्यांना एक चांगल्या प्रकारे मिळाला जातो आणि त्यामुळं त्या म्हशी दूध जास्त देतात. तर हा जो गोटा आहे बघा, इकडं पूर्णपणे वर जे आहे, वर बघू शकता तुम्ही, तर ते सिमेंटचे पत्रे आहेत. तिकडं सगळे फोगर वगैरे लावलेले, जेणेकरून उन्हाळ्यात पण त्याचा म्हणजे थंड वातावरण थंड राहिलं पाहिजे. या शेडची उंची आहे ते खूप असल्यामुळं तिथं आता सध्या उन्हाळा जरी असला तरी थंड वातावरण राहते, म्हणजे इथं उकळत नाही आहे. यामुळे एक फायदेशीर जनावरांसाठी आहे. तिकडं बघा मुक्त गोटा आहे. इथं म्हशी आहेत पूर्णपणे मुरा जातीच्या. आणि इकडला जो भाग आहे तो म्हशींचे जे पिल्लं असतात रेड्या, त्यासाठी हे ठेवलेलं आहे. ही गव्हाण आहे. आता तुम्ही गव्हाण इकडे बघा, या गव्हाणीचा जो भाग आहे हा उंच केलेला आहे आणि तिकडला जो भाग आहे तो बारका केलेला आहे. आणि इथं चारा पूर्णपणे दिलेला जातो. आणि हे इकडं फक्त जे म्हशी आहे त्या फक्त इकडल्या साईडला धारा काढण्यासाठी आणल्या जातात आणि तिकडं दिवस रात्र कायमस्वरूपी मुक्त गोट्यामध्ये सोडल्या जातात. आता मुक्त गोट्यातलं वैशिष्ट्य आपण बघूया. मुक्त गोट्याच्या अलीकडे गव्हा हे आहे, कोबा असल्यामुळं कसं आहे की म्हशीकडे येऊन थांबू शकतात, विश्रांती करू शकतात, त्यानंतर तिकडं चालू शकतात, त्यांचा आनंद घेऊ शकतात. त्या म्हणजे पूर्णपणे फ्री हाऊस म्हणतात ना, त्या पद्धतीने हा मुक्त गोटा आहे. मुक्त गोट्यामध्ये दोन्ही बाजूला पाणी ठेवलेलं आहे. तिकडं पण बघा, इकडं पण बघा, पाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून म्हशीला ज्यावेळेस ताण लागेल त्यावेळेस त्यांना ते पाणी पिऊ शकतात. इकडं चारा आणून ठेवला जातो आणि इथे कुट्टी केली जाते. टोटल इथे दोन कामगार आहेत आणि टोटली 10 म्हशी आहेत. सुरुवात केलेली आहे, 8 महिने पूर्ण झाले आहेत गोट्याला. तर या गोट्याला 20 लाख रुपये त्यांचा खर्च आला आहे बांधायला पूर्णपणे आधुनिक पद्धतीने. इकडं ह्या जो गोटा आहे तो 10 गुंठ्यामध्ये पूर्णपणे केलेला आहे. त्यामध्ये मशीनसाठी वेगळा भाग, त्यानंतर जे कामगार असतात त्यांच्यासाठी वेगळ्या खोल्या, तिकडे बघू शकता त्या खोल्या वगैरे तिकडे बांधलेल्या आहेत वेगळ्या. त्यानंतर ही त्याच्या समोरील भागात इकडे बघा, चारा ठेवण्यासाठी एक साठवणूक करण्यासाठी एक गोडवण केलेला आहे. तर याचा जो चारा आहे तो पूर्णपणे भरून एक वर्षाचं साठवणूक करून ठेवलेली आहे. आणि इथं जो सगळं इकडं कामगार वगैरे त्यासाठी पण रूम आहे. मी एक आधुनिक पद्धतीनं इकडं पाणी वगैरे टाकीमध्ये साठवून इकडं पाठवलं जातं. पूर्णपणे तुम्ही इथं बघू शकताय, इथं तुम्हाला दिसत असेल की इथं CCTV पूर्णद्वारे आपण इथं कवर केलं जातं. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ह्या गोट्यामधून त्यांना महिन्याला 1 लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. सुरुवात आहे, ते पुढं फ्युचरमध्ये 50 मशीनकडे वळत आहेत. तर त्यांना ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून आपली शुभेच्छा देऊया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा.